मग एकदा छान श्लोक म्हणूया ज्या सर्व गुरुवर्यांनी हा सुंदर सोहळा आपल्यासाठी सादर केलाय त्यांना वंदना देऊन मग मी दोन शब्द बोलते. सगळ्यांनी म्हणायचं, गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः. आज या गुरुंनी या छोट्या छोट्या मुलांमधला आनंद तुमच्या आमच्या उंजळीत घातलेला आहे त्या सगळ्यांना मानवंदना देते, कारण हे कार्य फार मोठं आहे, जिगिरीचं आहे आणि त्यागाचं आहे. या विद्यालयाचं नाव किती सुंदर आहे, ज्ञान दान, देणे म्हणजे देणं. जगामध्ये वावरण्यासाठी सुंदर असे ज्ञानाचे अमृतकण आम्ही तुम्हाला द्यायला किती सज्ज आहोत हे जणू काही ते शाळेचं नाव आमच्या समोर आणून सांगत आहे. एक दोन मिनटं पालकांनी काही गोष्टी ऐकायच्या आहेत, कारण त्या गोष्टी आपल्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या असतात. छोट्या छोट्या गोष्टी मी दोन तीनच सांगायचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आमच्या शिवाजी राजांना तयार करताना जिजाबाई मातोश्रीने त्यांना अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या हे आमच्या कानावर आहे. त्यांना रामायण सांगितलं, त्यांना महाभारत सांगितलं, त्यांना कृष्णकथा सांगितल्या. नव्हे नव्हे ते सांगण्यासाठी मातोश्रींनी तेवढे तेवढे तज्ज्ञ महाराजांच्या समोर आणून बसवले होते आणि त्यांच्याकडनं त्या शास्त्रशुद्ध कथा महाराजांनी ऐकलेल्या होत्या, शिवबाने ऐकलेल्या होत्या, तेव्हा ते शिवबा होते. आणि त्या एक एक कथेचा काय परिणाम झाला हे आपण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. प्रल्हादाची कथा सांगताना त्या प्रल्हादाचं रक्षण करण्यासाठी नरसिंह भगवंताने जन्म घेतला ही कथा आमच्या शिवबांच्या मनामध्ये इतकी रुजली की त्या कथेमध्ये जे ज्ञान त्यांनी ग्रहण केलेलं होतं नेमका त्याच ज्ञानाचा उपयोग त्यांनी केलं. आणि मग अफझल खानाला बरोबर त्यांनी आपल्या नखांनीच त्याचा कोथळा बाहेर काढला. जे नरसिंह भगवंतांनी केलेलं होतं तेच नेमकं आमच्या शिवबाला सुचलं. हे जे आहे ते संस्कार झिरपणवण्याचं काम आपल्या मुलांचं, आई वडिलांचं, गुरूंचं आणि समाजाचं असतं. या कथा सांगून ऐकून पुढे नाही जायच्या. श्रीकृष्ण कथा ज्या वेळेला ऐकल्या त्यावेळेला श्रीकृष्णाने काल यवनाला पाणी पाजण्यासाठी ज्या पद्धतीने गनिमी कावा केला तोच गनिमी कावा हे आमच्या शिवबांच्या संपूर्ण कार्याचं गमक होतं. त्याला फसवलं, त्याला गुहेत घेऊन गेलं. आमच्या शिवबांनी सुद्धा काय केलेलं होतं की बैलांच्या शिंगाला मशाली पेटवून बैल तिकडे पाठवून दिले आणि आपल्याला जिथे जायचं होतं तिथे दिशाभूल करून प्रत्येक कथाशी झिरपली गेली पाहिजे. आणि ही कथा झिरपवण्यासाठी आमच्या पालकांनी मुलांसाठी क्वालिटी टाईम दिला पाहिजे, क्वालिटी वेळ दिलं पाहिजे. आज आम्ही मुलांना सगळं देतो, आम्हाला असं वाटतं एक असं टॅगलाईन आहे आमच्या पालकांची, माझ्या वेळेला मला जे मिळालं नव्हतं ते सगळं मी तुला देणार आहे. आणि हीच टॅगलाईन आम्हाला आणि आमच्या पालकांना चुकीच्या मार्गावरती घेऊन जाते. तुम्हाला जे मिळालं नव्हतं ते मिळवण्यासाठी जे तुम्ही कष्ट केले त्यामुळे तुम्हाला ही आजची वेळ आली, कारण प्रतिकूल परिस्थितीत माणूस घडतो. सगळंच तुम्ही त्याला हाताशी दिलं तर तो घडणार नाही, त्याला घडण्याचे त्याचे पंख पसरण्याचे तुम्ही काय करता, सर्व मार्ग बंद करता. आम्ही कथा ऐकतो अभिमन्यूची, सुभद्रेबरोबर जाताना श्रीकृष्ण भगवंतांनी चक्रव्यूह कसं फेडायचं हे आमच्या भगवंतांनी सुभद्रा मातेला सांगितलं आणि तो अभिमन्यू ते सगळं ऐकून तयार झाला. आज 9 महिने आमची माता मात्र मोबाईल घेऊन आहे गर्भाशयाचे सगळे 9 महिने ती हातामध्ये मोबाईल घेऊन आहे आणि तेच संस्कार ती बालकावर करते आणि नंतर म्हणते काय माहिती त्याला कशी शिकायला सवय लागली मोबाईलची. त्याला गर्भसंस्कार कोणी दिले, आम्हीच दिले ना. गर्भातले संस्कार जर कथा आहे तर त्या कथा आम्ही आमच्या सोयीने नाही ऐकायच्या,
त्या सोयी जर ऐकल्या तर चालतील का? नक्कीच नाही चालणार. लहान मुलांना छोट्या छोट्या गोष्टीचं कुतूहल असतं. नरे स्वामी विवेकानंद जेव्हा लहान होते तेव्हा त्यांच्या घरी बग्गीतनं असे छान पाहुणे यायचे आणि त्या बग्गीतनं असं टकटक टकटक करत पाहुणे आल्यानंतर एक दिवस एका पाहुण्याने कुतूहलाने विचारला, सर तुमच्यासारखा छोटासा बालक होता तो. आणि त्या पाहुण्याने विचारलं, बाळा तुला काय व्हायचंय रे? आणि त्याने पटकन सांगितलं, मला तुम्ही या बग्गीतनं येता तर कोचमन तुम्हाला कसा घेऊन येतो? मला कसा कोचमन व्हायचं? ऐकलं मात्र त्या नरेंद्रच्या मातोश्री होत्या. पाहुणे गेल्यानंतर त्या नरेंद्रला हाताला धरलंय आणि दिवाणखाड्यात घेऊन आलेले आहेत आणि एका मोठ्या चित्रासमोर त्यांनी उभं केलंय, तुला कोचमन व्हायचं ना? नक्की हो. महाभारतातला युद्धाचा प्रसंग आहे. अर्जुनाचं सारथ्य करणारे भगवंत तिथे आहेत. भगवंत श्रीकृष्णासारखा कोचमन तुला व्हायचंय, तू नक्की हो. काय मोठे संस्कार होते बघा. साता समुद्रापलीकडे हिंदू धर्माची पताका लावणारे आमचे स्वामी विवेकानंद पाच शब्दात, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स या पाच शब्दामध्ये त्यांनी संपूर्ण हिंदू धर्माची पताका साधत किती मोठं कोचमनशिप त्यांनी केलं. हे संस्कार मोबाईलमधनं येणार नाही, रागवून येणार नाही, प्रेमानेच येतील. मला माझं बाळ समाजात पाठवायचंय, मला पाठवायचंय आणि समाज कसा आहे मला माहिती आहे. त्याच्यावरती त्याचं कर्तृत्व ठासून एक वेगळा ठसा जर मला त्या मुलामध्ये निर्माण करायचंय तर मी त्याच्यासाठी बांधील आहे. मी फक्त काय करते, काही ना काहीतरी दूषणा देत राहते आणि कोणाला तरी नावं ठेवत राहते आणि ती नावं ठेवत ठेवत माझा कार्यभार मी विसरते. अशी भूमिका जर आमची असेल तर आम्हाला आमचं मूल चांगलं व्हावं हे स्वप्न बघण्याचा अधिकार शिल्लकच राहत नाही, शिल्लकच राहत नाही. एका समारंभामध्ये मी गेलेले होते. एंट्रीलाच त्यांनी दोन गोष्टी दिल्या प्रत्येकाला, सभागृहामध्ये आलेल्या प्रत्येकाला दोन गोष्टी दिल्या. सुंदर फुगवलेला फुगा दिला आणि एक टाचणी दिली आणि जागेवरती बसवलं. थोड्याच वेळात सगळा सभागृह भरलाय. प्रत्येकाच्या हातामध्ये छान झुलणारा तो भरलेला फुगा आहे. एका हातात फुगा आहे, एका हातामध्ये टाचणी आहे. आणि सभागृहाला जे आले त्यांनी सुरुवात केली, माय ब्रदर्स अँड सिस्टर यू हॅव गिफ्टेड विथ टू थिंग्स. दोन गोष्टी आम्ही तुम्हाला गिफ्ट दिलेली आहेत. सगळ्यांना मिळाल्या का? हो मिळाल्या. आता म्हणे तुम्हाला मी सांगतो, एक दोन तीन म्हटलं की तुम्ही त्या गोष्टी वापरायच्या. आणि सुरू झालं, एक दोन तीन म्हटल्याबरोबर फाट 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 सगळे फुगे फाटल्याचा आवाज जोरात आला. एक मिनिटाची शांतता आणि ती शांतता झाल्यानंतर ते जे आलेले होते सभागृहाला ते म्हणाले, डिअर पेरेंट्स, डिअर पेरेंट्स, यू हॅव गिफ्टेड विथ पॉवर ऑफ डिस्ट्रक्शन. तुमच्यामध्ये नाश करण्याची पॉवर शक्ती घेऊन तुम्ही आलेला आहात. एकाला सुद्धा असं नाही का वाटलं, कुठेतरी एखादं छिद्र आहे का बघावं, टाचणीमध्ये फुगा अडकवावा आणि सुंदर डेकोरेशन करून तो फुगा झुलत ठेवावा. इफ यू आर नॉट हिअर प्रेझेंट विथ क्रिएटिव्हिटी, तुमच्यातच क्रिएटिव्हिटी नाहीये. तो फुगा आणि ती टाचणी वापरण्यासाठी सौंदर्यपूर्ण तुम्ही त्याचा देखावा तयार करू शकत होता. सगळे एकत्र आला असतात, फुग्यांची माळ केली असती, गुच्छ केला असतात, तो लावला असतात, तर किती सुंदर हॉल सजला असता. पण एका मिनिटात तुम्ही सगळ्यांनीच काय केलेलं आहे, फुगे फोडून टाकलेले आहेत. मग आमच्या जर मनामध्ये अशी डिस्ट्रक्टिव्हिटी असेल तर आम्हाला कशा अर्थाने मुलांना क्रिएटिव्हिटी शिकवता येईल? असे एक नाही अनेक बरेच प्रश्न आहेत, बरेच प्रश्न आहेत. पण ते प्रश्न फक्त विचाराने आणि विवेकाने सुटतील. वैराग्य पाहिजे, वैराग्य पाहिजे. कशाचं? साधू संत नाही बनायचं आहे, आपला मोह टाळायचा आहे, ते वैराग्य पाहिजे. विवेक पाहिजे, विचार वेळेवर करायचा आहे, हा विवेक पाहिजे. आणि ही बुद्धी फक्त आणि फक्त माणसालाच दिलेली आहे. त्यामुळे माणसाला दिलेल्या या बुद्धिमत्तेचा आपण चांगल्या अर्थाने वापर करायचा आहे आणि आपल्याबरोबर समाजात मुलाला पाठवण्यासाठी त्याला घडवायचं. विस्तारातूनच मूल घडतं.
मोबाईल टीव्ही मधला घडत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. तुमच्या मनामध्ये मुलांना घडवण्यासाठी परमेश्वर खूप सारे चांगले विचार देऊ दे. मी त्याच्या चरणी प्रार्थना करते आणि माझे गमलेले दोन शब्द थांबवते, माझ्या वाणीला पूर्ण विराम देते. सगळ्यांना या चालू नवीन वर्षाचा खूप खूप राममय शुभेच्छा. टुकड़ा टुकड़ा सीखे सपना एक बनाया.
Let's go, baby.
छोटी सी दुनिया हम है दिलों के।
करू तेवढं कमीच आहे, पण या सगळ्याची प्रेरणा शक्ती ही रमा लक्ष्मी आहे आणि त्यामुळे तिच्या या मोठ्या कार्यामध्ये थोडासा वाटा म्हणून मी तिच्या जेबेला 1111 रुपये पाठवलेले आहेत. पुढील वर्षाच्या अशाच मुलांचं कौतुक करून पारितोषिक देण्यासाठी धन्यवाद. पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते, पावसाच्या थेंबाने धरती सुगंधी होते आणि सुखावते. चांगल्या माणसाच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते. म्हणून तुमच्यासाठी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते. तुमचे प्रेम आपुलकी जिवाळा असाच राहो ही सदिच्छा असल्याने तुमचे आभार मानणे क्रमप्राप्त आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे विशेष प्रमुख पाहुणे श्रीमती वासंती आपटे यांनी कार्यक्रमाला येऊन प्रमुख पाहुण्यांचे स्थान स्वीकारले व आपला बहुमूल्य वेळ देऊन मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे मी आभार मानते. तसेच सौ शिरसागर मॅडम यांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले व आपल्या भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले त्याबद्दल त्यांचेही आभार मानते. आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक यांनीही कार्यक्रमाच्या यशस्वतेसाठी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचेही आभार. सर्वात महत्त्वाचे स्नेहसंमेलनासाठी खरी शान व रंगत आणणाऱ्या बालगोपाळांचे कौतुक आणि सर्व विद्यार्थी व पालक यांचेही आभार. व आपल्या स्वागतिक व यशस्तवन यातून छान मंत्रमुग्ध असे दीपप्रज्वलन करण्यासाठी गाणं गायलं हिचं रितीश कपवार हिचेही आभार. तसेच ज्यांनी अप्रत्यक्ष प्रत्यक्ष हातभार लावला त्यांचेही आभार. आपल्या कार्यक्रमासाठी हॉल उपलब्ध करून देणारे पेंडुलकर सर यांचेही आभार. साऊंड सिस्टीम देणारे काय डेकोरेटर्स यांचेही आभार. आणि आपल्या गुण आठवणी टिपणारे फोटोग्राफर यांचेही आभार. तसेच कोणाचे आभार राहिले पाण्याचे राहिले असल्यास त्यांचेही आभार. धन्यवाद. आता 22 जानेवारीला अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये राम प्रतिष्ठा स्थापना होणार आहे, तर त्या संदर्भात आपण प्रत्येकाने काही ना काहीतरी एक उपक्रम राबवा असं आपल्याला सांगितलं होतं. तर तो आमचा असा उपक्रम आहे की सगळेजण आपापल्या परीने काहीतरी कार्यभाग सहभाग करण्याचा प्रयत्न करत असतात. याच धर्तीवर आम्ही एक पुढील नृत्य सादर केलेलं आहे सेतू बांधारे. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे, सेतू बांधारे, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सेतू बांधारे सागरी, सीतावर गजांत शाखा शिळा उचलती. गिरिराजांचे ते ध्वनी कळुनी गजांत शाखा शिळा उचलती. जळात जारे जवेध कळुनी, जळात जारे जवेध कळुनी. सेतू बंधने जोडून ओढा, सेतू बंधने जोडून ओढा. सवी पलंका वडवादी तो धरील माही, वडवादी तो धरील.
चोटा लबल्या पाटी राम भक्ती दाटून पोटी चतुर्थांचा लबल्या पाटी सत्कार्याच्या पथिकासाठी सत्कार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला असेच घेती श्रीरामाला असेच घेती बालल पाटी बगी Thank you.